आता बातमी राजकीय वर्तुळातून. शिवसेना सोडण्यासाठी शिंदे गटाकडून ऑफर येत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी केलाय. कितीही ऑफर आल्या तरी शिवसेना सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुरतला जाताना कैलास पाटील हे अर्ध्या रस्त्यातूनच परत आले होते. आपल्याला फसवून दिल्याचं सांगत कैलास पाटील यांनी तात्काळ मातोश्रीवर ते दाखलही झाले होते. मी मला सांगायचा उद्देश हाच होता की वेगवेगळ्या माध्यमातून त्या या ठिकाणी काही सहकारी आमदार किंवा बाकीच्याकडनं अजूनही निरोप येतात असं मला सांगायचं होतं. निरोप काय सगळे सांगायचे काय मी मला सांगायचं मला एकच सांगायचं होतं. काहीही झालं निरोप आले किंवा काही जरी झालं तर आम्ही शिवसेनेसोबत आहेत आणि उद्धव साहेबांसोबत आहेत. मला एवढं सांगायचं.